नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण देशी कापसाची लागवड कशी करावी व देशी कापसाचं आपण कशाप्रकारे आपण रक्षण करून त्या देशी कापसाचं आपण संवर्धन करू शकतो ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, देशी कापसापासून बनवलेला धागा कणखर आणि अतिशय चांगला असतो आणि त्याची रंग शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. आधुनिक वस्त्रांच्या निर्मितीतील अनेक नामांकित कंपन्या देशी कापसाचा धागा वापरतात. तर शेतकरी मित्रांनो, अनेक ज्या आधुनिक वस्त्रांच्या निर्मिती करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या ज्या आहेत त्या देशी कापसाचा धागा वापरतात. आणि तसंच यामध्ये कापड उद्योगामध्ये त्यामध्ये आपण जर बघायचं झालं तर ह्या कापसाला खूप चांगल्या प्रकारची मागणी आहे. आणि आधुनिक वस्त्रांच्या निर्मितीमध्ये अनेक कंपन्या ह्या ज्या देशी कापसाचा धागा वापरतात त्यामुळे याचा खूप प्रकारे या कापसाला मागणी असते. अमेरिकन कापसाचा वापर आपण करतेवेळी त्यात मिसळण्यासाठी देशी कापसाचा आपण धागा वापरला जातो. यामुळे देशी कापसाला जे आहे ते खूप महत्त्व प्राप्त होते. अनेक शेतकरी देशी कापसाच्या लागवडीकडं लक्ष देत आहेत कारण देशी कापसाचं जे महत्त्व आहे ते खूप या ठिकाणी जे आहे ते वाढलेलं आहे. आपण या ठिकाणी जर बघायचं झालं तर देशी कापसाच्या वाणामध्ये जे आहे त्यामध्ये फुले JSA 794, फुले JLA 505, AKA 5, AKA 7, AKA 8 ह्या वाणाबरोबरच आणि पुढील जी वाणं आहेत ती सुद्धा देशी कापसाच्या वाणामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये फुले अनमोल, फुले धन्वंतरी आणि PKV देशी संकर या वाणांचा समावेश होतो. कापूस पिकाचं जे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्व प्रति किलो बियाणास 3 ग्रॅम थायरम प्लस 1 ग्रॅम कार्बन डायझिम अथवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी. तसंच ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणाप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. अशा प्रकारे आपण देशी कापसाच्या वाणांना आपण जी बीज प्रक्रिया करायच्या आधी ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यावर म्हणजे जूनच्या 2 किंवा 3 आठवड्यात लागवड करावी. जर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघायचं तर मृग नक्षत्र जेव्हा चालू होता पाऊस पडत असतो ज्यामध्ये जूनच्या 2 किंवा 3 आठवड्यामध्ये आपण या देशी कापसाच्या वाणाची लागवड करायची आहे. हंगामातील जर पाऊस उशिरा सुरू झाल्यास या ठिकाणी लागवड 10 जुलैपर्यंत करावी. या ठिकाणी जर अनेक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो, मृग नक्षत्राचा पाऊस पडण्यास जर उशीर झाला तर आपण याची लागवड जी आहे ती 10 जुलैपर्यंत करता येते. आणि पेरणी केल्यास उत्पादनात आपल्याला घट येते. त्यानंतर पेरणी जर आपण 10 जुलैनंतर जर आपण पेरणी केली तर त्या नंतर जे आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये घट येते. आणि ती घट कमी करण्यासाठी आपण हेक्टरी 20% बियाणे जास्त वापरायचं आहे. या ठिकाणी जर आपण 10 जुलैनंतर जर आपणाला पेरणी करायची असेल आणि ती जर आपण केली तर उत्पादनामध्ये आपल्या जी आहे ती घट येते. आणि ती कमी करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी हेक्टरी जी आहे ते 20% बियाणे आपण जास्त वापरायचं आहे. आणि अधिक पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी आपण अंदाज घेऊन पाऊस सुरू होण्यापूर्वी 7 ते 8 दिवस धूळ पेरणी करता येऊ शकते. आणि देशी कपाशीसाठी साधारणतः जे आपण बघायचं झालं तर 45x22.5 cm अंतरावर पेरणी करावी. यात हेक्टरी 98,765 या ठिकाणी झाडे येतात. आणि त्याऐवजी जर आपण जमिनीची पोत लक्षात घेऊन 60x15 cm अंतरावर आपण याची पेरणी केली तर आपल्याला या ठिकाणी हेक्टरी जी आहे ती आपल्याला 111,100 या ठिकाणी जे आपण लागवडचं बियाणं जे लागवड करतो त्या प्रमाणात आपल्याला
आपल्याला या ठिकाणी झाडं आणि हेक्टरी उत्पादन आपल्याला जास्त मिळू शकतं. कापसाच्या लागवडीनंतर आपण 7 ते 8 दिवसांनी नांग्या भरून घ्याव्या आणि याकरता बियाणं 6 ते 8 तास ओल्या गोणपाटात भिजत घालावं, म्हणजे उगवण लवकर येते आणि पेरणीनंतर विरळणीचं काम जे आहे ते 3 आठवड्याच्या आत संपवावं. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघायचं झालं तर बियाणं जे आहे ते 6 ते 8 तास आपण ओल्या गोणपाटामध्ये भिजत घालायचं आणि आपण असं केल्यामुळे आपला जे लागवड उगवण क्षमता आहे, ज्या बियाणांची जी आहे ती उगवण क्षमता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढते. आणि या ठिकाणी पेरणीनंतर जे विरळणीचं काम आहे ते आपण 3 आठवड्यात आपण संपवायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण देशी कापसाचं लागवड जे आहे ते चांगल्या प्रकारे करून आपण आपल्या उत्पादनात भर घालू शकतो, कारण देशी कापसाच्या वाणाला आज बाजारपेठेमध्ये खूप महत्त्व आहे. कारण देशी कापसाच्या जे वापा जो कापसाचा जो धागा असतो तो खूप खणखर असतो आणि त्याची रंग शोषून घेण्याची क्षमता देखील चांगल्या प्रकारे असल्यामुळे या देशी कापसाला खूप बाजारपेठेमध्ये आणि निरनिराळ्या कापड निर्मिती कारखान्यामध्ये याची खूप मागणी आहे. जर आपण चांगल्या प्रकारच्या वाणांच्या बियाणांची आपण निवड करून जर लागवड केली तर नक्कीच आपणाला आपल्या या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळून आपण एक चांगला यशस्वी शेतकरी होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी अनेकदा आपण त्या वाणांची मी नावं सांगतो. ती वाणं जी आहे ती अतिशय चांगली आहे देशी वाणामध्ये. त्यामध्ये पहिलं नाव आहे ते फुले JLA 505, फुले JSA 794, AKA 5, AKA 7, AKA 8, फुले अनमोल, फुले धन्वंतरी, PKV देशी शंकर. या वाणं जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे आपण यांची निवड करून लागवड करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून चांगली माहिती मिळाली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या शेतीमध्ये देशी कापसाच्या वाणाची लागवड करून उत्पन्न अधिक मिळवू शकता व यशस्वी शेतकरी होऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक करा व आमच्या व्हिडिओला वाटल्यास शक्य तितक्या तुमच्या मित्रांबरोबर आमच्या व्हिडिओला शेअर करा. त्यामुळे आपल्या या वाहिनीबरोबर अनेक शेतकरी जे आहेत ते जोडले जातील. तर नक्कीच मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला या व्हिडिओमधून चांगली माहिती मिळाली असेल अशी मी आशा धरतो. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसह. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल जे आहे ती ऑन करायची आहे आणि ऑल ह्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद.